माझे नाव स्वानंद सरदास भोईर, माझ्या शाळेचे नाव ट्रू हायस्कूल। मी इयत्ता दुसरीला शिकत आहे। माझ्या जिल्ह्याचे नाव आहे पालघर। माझा विषय आहे निसर्ग, माणूस आणि इतर जीव। उंच उंच डोंगर दऱ्या खळखळणारे झरे, उंच उंच डोंगर दऱ्या खळखळणारे झरे, झाडे वेळी पाने फुले हेच मानवाचे मित्र करे, झाडे वेळी पाने फुले हेच मानवाचे मित्र करे, झाडे वेळी फुलांमुळे पृथ्वीचे सौंदर्य वाढले, झाडे वेळी फुलांमुळे पृथ्वीचे सौंदर्य वाढले। या झाडांवरती चिमणी पाखरांनी त्यांचे घरटे बांधले, या झाडांवरती चिमणी पाखरांनी त्यांचे घरटे बांधले। माणसाला शुक्रदगने देखील निसर्गाने दान केले, माणसाला शुक्रदगने देखील निसर्गाने दान केले। याच वाक्याप्रमाणे माणूस आणि इतर जीव हे निसर्गावर अवलंबून असतात, तर त्या काही प्राणी पक्षी हे वनस्पतीवर अवलंबून असतात, तर त्या प्राणी पक्ष्यांमध्ये इतर मोठे प्राणी हे भक्षक असतात। याच निसर्गा साखळीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते। निसर्गातूनच माणसाची विविध गरजांची पूर्तता होत असते। यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा यांचा प्रामुख्याने समावेश होतो। तसेच निसर्गावर लहान मोठे जीव अवलंबून असतात। यामध्ये प्राणी, पक्षी, कीटक यांचा समावेश होतो। पण माणसाचे अति हावरटपणामुळे माणसाने निसर्गाचे अतोनात नुकसान केले। उदाहरणार्थ झाडे तोडणे, नव्याने रोपं न लावणे, यामुळे त्या झाडं नसलेली पक्षी इतर कीटक यांच्यावर अन्याय होताना मी पाहिला आहे। झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांनी बांधलेले घरटे आणि त्याच्यात असलेली त्यांची पिल्ले यांना मरताना पाहून मला खरंच रडू आले। निसर्ग जर कोपला तर त्याचे परिणाम माणसालाच भोगावे लागतील। म्हणून हात जोडून सांगतो, माणसा माणसा करू नको रे हावरटपणा, माणसा माणसा करू नको रे हावरटपणा, जाणून घे हे सत्य चिरकाल, जाणून घे हे सत्य चिरकाल। निसर्गामुळेच माणूस आणि इतर जीव सदा जगतील काळानुकाळ, निसर्गामुळेच माणूस आणि इतर जीव सदा जगतील काळानुकाळ। वरील प्रमाणे जर माणूस असाच वागला तर आम्ही आपला निसर्ग पण वाचेल, सुद्धा आम्ही पण। माझं एवढेच सांगणे आहे, भूतकाळातील माणसांनी निसर्गाला देव मानले, त्यांची पूजा केली। आतापर्यंत निसर्ग तुम्हाला देतच आहे, पण तुमचा हावरटपणा असाच राहिला तर आमच्यासारखे लहान मुलांचं काय, आमचे भविष्य काय, हे जरा विचार करा। म्हणून या असंच सांगतो, निसर्ग वाचवा, आपले भविष्य घडवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू।